हॅलो फ्रेंड्स, तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या एका नवीन छोट्याशा ब्लॉग मध्ये आणि आमच्या युट्यूब चॅनल मध्ये सुद्धा. ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा. तर भरपूर दिवसाच्या तुमच्या कमेंट्स होत्या की होम टूर द्या, होम टूर द्या. तर फायनली आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत होम टूर. तर इकडे पहा, आमच्या मॅडमचं काय काम चाललंय. झाडांची कटिंग करतीये, झाडे लवर है ना बाई. अगं, जुहुलाबाच्या झाडांची फांद्या खूप फळल्या होत्या. गेले एक दोन महिने झाले, लक्ष द्यायला वेळ नाही मिळाला. तर मग म्हटलं थोडं साईड साईडची कटिंग केली की छान असं फुटतात नाही का, त्याला फुलं पण येतात. तर तुम्हाला एंट्रीपासून परिसर सुद्धा दाखवणार आहोत, कसं आहे काय आहे, कारण खूप दिवसापासून छोटी छोटी गोष्टी अरेंज करून आम्ही हे बनवलेलं आहे. तर हे आमच्या परिसरातील तर आम्ही सगळ्या प्रकारची झाडं लावलेली. जास्त आमची नारळाची झाडं आहेत आणि बाकी सगळ्या फळांची हो ना जाईल. सगळी फळं आहेत, म्हणजे जी फळं मार्केटमध्ये आपण आपल्याला जी फळं माहिती आहेत त्या सगळ्या फळांची आम्ही झाडं लावलेली. अगदी पेरू, अंजीर, जॅकफ्रूट, चिक्कू, पुन्हा डाळिंब. हो, सीझनेबल म्हणजे आपल्याला विकत घ्यायची जरूरच नाही पडणार. अशा पद्धतीने ज्यावेळेस ज्या फळाचा सीझन असेल त्यावेळेस आम्हाला ते फळ घरचच राहणार. हो, आताच जर 8 दिवस झाले फक्त आम्ही इथं शिफ्ट झालेलो तरी सुद्धा पेरूच्या झाडाला एवढे पेरू येतात, एवढे गोड आहेत. खावत नाही तर एवढं असे पेरू आहेत. ते म्हणतात ना घरचं असतं तर ते ऐकत नाही. आणि हे बघा, सनसेटचा टायमिंग झालेला आहे. व्ह्यू किती छान दिसतो, किती छान दिसतं ते मला असं वाटतं. टेरेस वरन छान येईल. तर बघूयात आपण एंट्री पासून कसा व्ह्यू आहे तो. तर झाड तर झाडांना पाणी दिलंय, भरलीत सगळे झाडं. तर असा मधन रोड आहे आणि रोडच्या साईडनं ही सगळी झाडं आहेत अशी लावलेली. तर जास्त ह्या लाईनला नारळाचेच आहेत दोन दोन, आणि दोन झाडांच्या मध्ये एक हे तिसरं झाड आहे, म्हणजे फळाचेच आहे ते पण. तर आपण एंट्री पासून पाहूयात चला. हो, आणि काय आहे की झाडांचे घरातले सगळेच एवढे लवर आहेत ना की झाडांना आंघोळ. आता तर फौजी सुट्ट्या आलेत ना, तर झाडांना आंघोळ सुद्धा घालता येत. चोरून कधी व्हिडिओ काढून नक्कीच तुम्हाला मी शेअर करीन. झाडाला पाणी दिलेलं ऐकलं असेल. हा, झाडाला तर पाणी देतातच देतात. एक एक पान पान धुवून काढतात ते झाडाचं. हो, तुम्हाला दिसतच असेल व्हिडिओ मध्ये. तर हा आहे आमच्या गावाकडील व्ह्यू. हा गेटच्या बाहेरचा व्ह्यू आहे आणि जस्ट समोरच गेटच्या आम्ही अशा पद्धतीचे साईडने झाडं वगैरे लावलेली आहेत. झाडं लावलेली आणि इथनच मग एंट्री. चला मग गेट खोलून आतमध्ये. आणि इथं हे महादेवाचं मंदिर आहे, याचं काम चालू आहे सध्या. पूर्ण झाल्यानंतर तुमच्यासोबत शेअर करताच येईल. आणि फ्रंटच एक नंबरला शेवग्याचं झाड लावलंय आम्ही. आता शेवगा खाऊ खाऊ पर कंटाळा येईल आहे की नाही, एवढी फुलं आली. आणि हे पहा, ही एंट्री आहे. तर थोडी सफाई व्हायची बाकी अजून, कारण झाडांची क्लिनिंग चालू आहे. त्यामुळं झाडातलं जे पण गवत वगैरे आहे ते काढून रोडवर टाकलं जातं आणि मग नंतर एक खटीच रोड झाडला जातो. तर भरपूर लॉंग असं इथं आहे डिस्टन्स. बघा, फौजी पण आलेत आमचे. गेट खोल ग, मोठे फौजी आलेत. गेट खोलायला गेली ताई. आणि हा संपूर्ण रस्ता आहे आमचा. आणि सगळ्या प्रकारची झाडं लावल्यामुळं आणि आल्यापासून एवढं फ्रेश वाटतंय की विचारूच नका. झाडं म्हटलं की वातावरण फ्रेशच सगळं होऊन जातं. आता ही होती एक लाईन. आणि ही आहे दुसरी लाईन. ही आहे दुसरी आणि इकडं आहे तिसरी. मंदिराच्या समोर सुद्धा ही लास्ट पर्यंत सगळी झाडं आहेत. आणि ते दिसतंय ते आमचं घर. तर पाहूयात आपण अंजीर झाडाला किती अंजीर आले. तर किती अंजीर आले हे, आणि इतके गोड आहेत हे अंजीर. खूप गोड आहेत, म्हणजे खायला नाही का टेस्टी. पानं कमी आणि फळं जास्त याला. आणि खूप मोठे मोठे सुद्धा होतात. इकडे थोडेसे कांदे लावले छोटे. हो, सुट्टे आले की त्यांना हा खूप नाद आहे किचन गार्डन करायचा. तर मागच्या सुट्टे चालते त्यावेळेस लावून गेले, आता वाढले. तर म्हणजे हिरवी पात वगैरे खाण्यासाठी आहेत चांगली. कोणत्याही भाज्यांमध्ये टाकली की खायला टेस्टला मस्तच लागते, त्याच्यामुळे लावली. हे सगळे आंब्याचे प्रकार आहेत. हापूस, केसर, लंगडा, अजून कोणते कोणते आहेत मला माहित नाही. पण सगळे आंब्याची आंब्याचीच लाईन आहे ही. ही आंब्याची लाईन आहे आणि त्या साईडची सगळी नारळाची साईड आहे. नारळ आहे आणि नारळाच्या मध्ये एक दुसरं फळाचं झाड आहे. हो, आणि इकडे केळी येत दोन तीन. बरंच आहे अजून काय 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 काय, म्हणजे आता एका व्हिडिओ मध्ये कव्हर सुद्धा नाही होणार.
इकडे आमच्या बाबांना बसायला तिथं मध्येच बास टाकली आहे निवांत. हो, कारण केळीच्या झाडाखाली सावली खूप असते आणि मग त्याच्यामुळे दुपारी बाबा आराम करतात तिथं, त्यासाठी इथं बास टाकलेली आहे. एवढं मस्त वाटतंय. आणि आता ती चटई पण अशीच पडलेली, कारण ट्युशनचे मुलं आले होते, ते सुद्धा म्हटले की आम्हाला पण झाडाखालीच बसायचं ट्युशनसाठी, तर ती पण अजून तशीच आहे. विसरलेत टाकायची, ते विसरलेत उचलायची. तिकडनं रस्ता आहे आणि हा स्पेस मोकळा जो होता ना, तर याच्यामध्ये फौजींनी सगळ्या स्पेसमध्ये आता इथं बिटाची रोप, म्हणजे बिटाचं बी टाकून दिलं, तर ते सुद्धा आलेत. आणि तिथं मेथी टाकली आहे, पालक आहे, म्हणजे प्रत्येक दोन्ही झाडांच्या आळ्यांमध्ये त्यांनी असा वापर करून घेतलाय. आणि मग ती 2-3 महिने खायला होऊन जातं आणि आज त्याला पाणी दिलंय. हो, ताजा ताजा मुळा सगळं. आणि मग आता ही फसली पाणी दिल्यामुळे. आणि इकडे एंट्रीला आहे ना असे 2 कलरचे झाड लावलेले साईडने मध्ये पुन्हा. आता पुढीच मारावं लागेल मला. हे बघा, ही असे झाड लावलेले आहेत एंट्रीला, हिरव मध्ये थोडासा हिरवी येतं आणि नंतर असे तांबड्या पानाची झाड येत शोची, तर ते पण वाढल्यानंतर ना खूप असं कटिंग केली ना खूप छान दिसतं एंट्रीला त्याचं. हो, ते डिडोन्याच्या झाडा टाईप ना, डिडोन्याचे झाड कसे जास्त प्रमाणात वाढतात आहे की नाही, आणि जशी कटिंग करू तशाच पद्धतीचं ते मग असं गवतासारखं बसतं की नाही, झाड असं ओट्यासारखं होतं, खूप मस्त होतं त्याचं एंट्रीला. तर ते लावून दिले तर अजून वर्षभरात मला वाटतं 6 महिन्यात खूप मस्त असे फुटतील. ते अंडे तेव्हा एक सिंगल काढी होती, 2-3 महिनेच झाले लावलेले, खूप छान असे फुटलेत ते. 2 कलरमध्ये 2 शेड मध्ये लावलेत. आणि पुढे पाहूयात आपण आता काय. अजून आता अंधार पण पडायला लागला थोडा थोडा, काय झालं नको व्हिडिओ मध्ये स्टॉप करावा लागला कारण की पाहुणे आले होते. मग आता परत नंतर कंटिन्यू करतोय. आणि हा झाला फ्रंट व्ह्यू, आणि त्यानंतर मग घराच्या ह्या साईडलाच लगेच एक अशा पद्धतीची आहे बघा, मॅडम पाणी खेळताय तिथं. एक छोटीशी आर्टिफिशियल विहीर आम्ही बनवलेली आहे, तर एक गावाकडचं फील यावं यासाठी. आणि इकडे आउटडोर थोडासा एक सेटअप बनवलेला आहे जो की आहे आमच्या युट्यूबच्या रेसिपीच्या चॅनलसाठी. थोड्या दिवसाला आम्ही इथं जे आपण आपल्या डोंगरी भागातल्या रेसिपीज असतात, आपलं जे गावठी रेसिपीज असतात, त्या आम्ही त्यांची व्हिडिओ टाकायला सुरू करणार आहे इथे दुसरं चॅनल खोलून. तर त्याची लिंक आम्ही नक्कीच देऊ, ज्यावेळेस खोलू त्यावेळेस नक्कीच सांगू. ह्या चॅनलच्या हो तसं काहीतरी प्लॅन चाललाय आमचा, त्यासाठी हा सेटअप बनवलाय. तर जेव्हा इथं आम्ही काहीतरी बनवू त्यावेळेस तुम्ही पाहताना तिथे चुली वगैरे पण बनवलेले आहेत. आता काही याचा सगळा टूर देत नाही, नंतर देऊ. हो, आणि ही विहीर पहा, ही आम्ही घरीच पेंट केलेलं आहे सगळं विहिरीवरती. आणि पुन्हा ह्या जे पेंटिंग्स आहेत वारली पेंटिंग्स ह्या सेटअपवर, ह्या सुद्धा आम्ही घरीच केलेल्या आहेत दोघींनी. हो, आणि त्यानंतर मग इकडे लगेच विहिरीला चिटकूनच लगेच मग आमचं घराचं लॉन आहे, घरासमोरच सॉरी. आणि हे आहे आमचं घर. संध्याकाळचं वातावरण झालंय त्याच्यामुळे क्लायमेट पहा कसं आहे. हा जो सेटअप आहे, हा जो सेटअप आहे यामध्ये सगळं नॅचरल आम्ही ठेवलेलं आहे. चुली तर आहेतच. हो, त्यानंतर पाटा वरुटा, हो पाटा वरुटा जात असं सगळं काही यामध्ये ठेवलेलं आहे. आणि हा सेटअप संपला इथला की लगेच आमचं लॉन स्टार्ट होतं घराचं. तर हे आहे लॉन. तर हा सगळा लॉनचा परिसर आहे. इथे सकाळ सकाळ वगैरे चहा वगैरे पितात सगळेजण, इव्हिनिंगला पण सगळेजण बसतात इथं. आणि थंडी आहे इतकी तरी सुद्धा आम्हाला इथं बसून रात्रीचं जेवण करायला मज्जा येते घरामध्ये न करता. ही आहे आमची दारापुढची तुळस. तुळस आहे ही फ्रंट डोअरच्या समोरच ठेवलेली आहे. आणि इकडे आहे झुला आमचा, तर याच्यावरती आमचे बाबा बसून सकाळ सकाळ किंवा संध्याकाळी थोडासा झोका खेळतात. हो, आणि असल्यामुळे आता आणि डोंगराचा व्ह्यू दाखव संध्याकाळचा कसा वाटतोय हे पहा. हरण वगैरे पण दिसतात. हा, लांबून हरण वगैरे पण दिसतात आम्हाला. आणि हे जे स्टँड आणले होते त्यांनी सुद्धा बघा एंट्रीला किती मस्त लुक आलाय. आणि तिकडे पार्किंग आहे आमच्या इकडं, 4-व्हीलर 2-व्हीलर असं काही सगळं पार्किंग आहे. आणि वरती तिकडं आहे पार्टीसाठी सेटअप आहे, जे छोट्या मोठ्या पार्टी असतात. ऍक्च्युली ही जी आहे ना ही मोठी टाकी आहे पाण्याची, कारण उन्हाळ्यात आम्हाला पाण्याचा खूप प्रॉब्लेम असतो. तर पाणी जर आम्ही असं म्हणजे साठवून ठेवलं तर मग जातं आम्हाला 2-3 महिने. आणि त्याच्यावरतीच खूप मस्त असं बसायला वगैरे सेटअप केलेलं आहे पार्टीसाठी. आणि इकडं सुद्धा असे कुंड्यांमध्ये झाडं लावलेली आहेत. तर हे झाडं आम्ही गेल्या पावसाळ्यातच लावले होते. हे भरपूर आहे अशी तिथपर्यंत लाईन आहे. इथे दारामध्ये चाफ्याचं झाड आहे. सकाळ सकाळ म्हणजे फुलं वगैरे तोडायला छान वाटतं देवाला. आणि कम्प्लीट व्ह्यू असा दिसतोय पूर्ण, म्हणजे सगळीकडे झाडच झाडं आहेत.
आणि साईडलाच डोंगर असल्यामुळे खूप मस्त असं वाटतं, नाही का? डोंगराचा व्ह्यू असल्यामुळे खूप छान परिसर वाटतो. म्हणजे पाहुणे वगैरे कुणी आले की पाहुण्यांना जावंसच वाटत नाही. कुणी नवीन वगैरे पाहुणे आमच्याकडे आले, आता जागरणाला वगैरे चालते पूजेला, तर सगळे म्हणायला लागले आम्हाला तुमच्या घरी परत यायचं पुन्हा, कारण इतकं नेचर म्हणजे छान वाटतं इथं. नेचर ब्युटी सगळ्यांनाच खूप आवडली आणि खरंच म्हणजे भारीच वाटतं. डोंगराच्या साईडलाच आहे म्हणजे महाबळेश्वरला जायची गरजच नाही. वरनं बेडरूममध्ये आता जर होम टूर तुम्हाला देऊच आतला बेडरूममध्ये, बेडरूमची विंडो ओपन केली की सगळं महाबळेश्वर आलं फिलिंग येतं, समोरच एकदम डोंगर दिसतं. तर आता मी वरती आली आहे स्लॅपवरती आणि तुम्ही इथून पाहू शकता की वरनं एवढा छान व्ह्यू दिसतोय. पूर्ण साईडनी डोंगर वगैरे आहे, लांबवर तिकडे पवनचक्क्या सुद्धा आहेत. आणि ह्या साईडला घराच्या उजव्या साईडला पहा अशा पद्धतीचे डोंगर आहेत. लगेच मध्ये फक्त एकच वावर आहे किंवा शेत आणि त्याच्यानंतर लगेच इकडे लगेचच मग सगळे डोंगरच डोंगर आहे. पहा हा इव्हिनिंग व्ह्यू आहे ना असा दिसतो आमच्या टेरेसवर ना, बाल्कनीतनं किती सुंदर दिसतो बघा. सण झाला आहे आणि किती मस्त वाटतंय वातावरण. आणि सगळी झाडच लावली त्यामुळे घराला नाव सुद्धा आम्ही दिलंय जंगल विला. समोरच डोंगर पण दिसतो आणि सकाळ सकाळ एवढं धुकं पडतं ना की एखादा कपडा बाहेर जर राहिला तो अक्षरशः ओलाच होऊन जातो अशा पद्धतीचं. हो, आणि थंडी पण खूप आहे. आणि काय आहे ना की आता होम टूर द्यायचं कंटिन्यू करायचं की नंतर करायचं, कारण व्हिडिओ खूप मोठा होईल. तर पुढचा ब्लॉग आम्ही होम टूरचा नक्की बनवू. हा जर तुम्हाला आमची झाडं, आमचा सेटअप, आमचा आउटडोर लॉन, झुला, म्हणजे आम्ही लावलेली झाडं कुठली कुठली आवडली नक्की कमेंट करून सांगा. आणि आमचा हा व्हिडिओ कसा आवडला आउटडोर परिसराचा ते सुद्धा सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक व्हिडिओला नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.